खुलदाबाद तालुक्यातील पळसवाडी येथे फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दादासाहेब लक्ष्मण ठेंगडे असे आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. दादासाहेब ठेंगडे यांनी महेंद्रा फायनान्स कडून गृह कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते वेळेवर जात नसल्याने कर्जाचा बोजा वाढत चालला होता. त्यामुळे फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी त्यांना वारंवार वसुली संबंधित तगादा लावत होते. त्यात एकीकडे सतत 2 वर्षांपासून अति पावसामुळे हातची शेती पीक धोक्यात आले, यामुळे ते सतत विचार करायचे, इतके पैसे मी कुठून भरू आणि घर खर्च कसा भागवू, या विचाराने त्रस्त होऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. अशी चर्चा परिसरामध्ये सुरू होती. त्यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये मृत्यूच्या वेळी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना पंचनामा वेळी मिळून आली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक मुर्मे, पोलीस हवालदार छत्रे यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल मनोहर पुंगळे यांनी भेट दिली असून सरकारी दवाखाना वेरूळ या ठिकाणी पोस्टमार्टम करण्यात आलं. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर पुंगळे हे करत आहेत. दिलीप मिसाळ, MCN News, गल्ले बोरगाव.